Sunil Rane won the 2019 Maharashtra Vidhan Sabha elections from Borivali by leading votes of 95,021. मी सुनील दत्तात्रय राणे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो. सन्माननीय अध्यक्ष महोदय, बोरिवली मतदारसंघातील गोराई 1, 2, 3 तसेच चारकोप येथील 3-9 नंबरच्या सेक्टरपर्यंत गेल्या 25-30 वर्षापासून यामध्ये असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईतील गोराई गाव येथील पोलीस स्टेशनची इमारत जर आपण बघितली, याच्यामध्ये कुठेतरी जीर्ण आणि जुन्या झालेल्या या इमारतीला तात्कालिक रिपेअरिंग करण्याची आवश्यकता आहे. औचित्याच्या मुद्द्याद्वारे मुंबईतील बोरिवली क्षेत्रातील खादी ग्रामोद्योग म्हणजेच कोरा केंद्रच्या साधारणतः 25 एकर जागेपैकी काही एकर जागेवर हॉस्पिटलचं रिझर्वेशन आहे. माननीय उच्च न्यायालयामध्ये स्थगिती उठवण्याबाबत या सरकारला आपण निर्देश देण्याची विनंती मी आपल्या मार्फत या सरकारला करतो. अध्यक्ष महोदय, गिरणी कामगारांच्या बाबतीत काल झालेल्या निर्णयामध्ये गिरणी कामगारांना जी घरं आपण देणार आहोत, तर सरकारला माझी विनंती आपल्या माध्यमातून की किंमत ही 9.5 लाख रुपयापर्यंतच ठेवावी. रविवारची लॉटरी गिरणी कामगार होऊ देणार नाही अशी स्थिती आहे. महसूल व वने विभागाच्या माध्यमातून बोरिवली येथील नॅशनल पार्कचं आंतरराष्ट्रीय असं आपण नॅशनल पार्क तिथे उभं करावं. न वापरलेली शिधापत्रिका आपण ती शिधापत्रिकेच्या वर, मग ती पिवळ्या रंगाची असेल तर त्यामध्ये निश्चित करून आपण दिलेलं असतं की 2 रुपये किलोने तांदूळ गहू जे काही आपण देतो तर ते किती किलो द्यावं. आणि जर 100 शिधापत्रिका त्या वापरल्याच गेल्या नाहीत मग त्याचं जे उरलेलं धान्य असतं ते कुठे जातं. मुंबई महानगरपालिकेच्या भूखंडावर उभ्या असलेल्या 252 इमारतींचे लीज संपून जवळजवळ 12-15 वर्ष झाली आणि या इमारती अशा आहेत की कोणत्याही क्षणी कोसळून जीवितहानी होऊ शकते. आणि अशा पद्धतीने जर याच्यामध्ये कारवाईच होत नसेल तर महानगरपालिकेमध्ये कोण अडवून ठेवतंय हे धोरण, याच्याबद्दलचे आपण निर्देश नक्कीच द्यावेत अशी माझी मागणी आपल्याकडे. बोरिवली मतदारसंघामध्ये महानगरपालिकेची रुग्णालय आहेत, त्याच्यामध्ये कारवाई होण्याच्या बाबतीत शताब्दी रुग्णालयामध्ये असलेली सगळी उपकरणं बंद असून त्यामध्ये कारवाईची मागणी अनेक वर्षापासून आपण करतो आहोत. 2007 पासून ते 2020 पर्यंत या कोकणाकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. या कोकणामध्ये गेले 19 वर्ष उद्योग उभ्या करण्यासाठी खटाटोप मी केला का तर हे दाखवून देण्यासाठी की गिरणी कामगाराचा मुलगा हा कोकणात जाऊन सुद्धा उद्योग उभा करू शकतो म्हणून प्रयत्न केला. अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने लोकाभिमुख कामं जनतेपर्यंत करणारे लोकप्रतिनिधी जर तयार झाले तर या दुर्गम अशा आदिवासी भागामध्ये सुद्धा लोकांचा विकास करणं शक्य होईल. काळोखाची आहे ही रात, अनवाट आहे काट्याची, हर पावलावरी फसवा नशिबाचा खेळ बाजारी. एक दिवस तुझा उगवेल हा सूर्य तुझा होईल, आता तोड दे सारे पाशबंध तू खेळ. Thank you.
एक सेवा सप्ताह का आयोजन करती है। इसमें अलग अलग कार्यक्रम होंगे, जैसे कि बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अभियान के तहत छोटी बच्चियों को साइकिल का बंटवारा होगा, अनाज का बंटवारा होगा। सेवा सप्ताह के तहत पूरे बोरीवली में करीबन 10,000 महिलाओं का आरोग्य का चेकअप होगा। संकटामध्ये मदत केल्याबद्दल आमदार साहेबांचे स्वतः आभार। डॉक्टर आपल्या द्वारी ही एक नवीन कल्पना घेऊन आपण आलो। स्वतंत्रवीर सावरकर का अपमान जो राहुल गांधी ने किया है, मैं भारतीय जनता पार्टी मुंबई की ओर से उनको चेतावनी देता हूं। मैं कहता हूं कि हिंदुस्तान की 140 करोड़ जनता की ओर माफी मांगे, अन्यथा ये मोर्चा दिल्ली तक जाएगा, उनके घर तक पहुंचेगा। ये हम कहना चाहते हैं। एका बाजूला असलेला काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार आणि एका बाजूला असलेला या गोर गरीब जनतेसाठी भारतीय जनता पार्टी आज रस्त्यावर उतरून या अपेक्ष हॉस्पिटलला इशारा देण्यासाठी उतरलेली आहे। तर त्या हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णाची बिलं जर तुम्ही या अपेक्ष हॉस्पिटलची बघितली तर ती लाखो रुपये येतात। भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा के माध्यम से लगातार इस महाराष्ट्र में होने वाले महिलाओं के अत्याचार के खिलाफ है। सरकार का अनाज गौर गरीब जनता के घर में जाने का जो अनाज है और जिसको चोरी करके काले बाजार में बेचने का काम जो भी कर रहे थे, उनको कड़ी सी कड़ी सजा मिलने के लिए हम प्रयत्नशील रहेंगे और हमारी गरीब जनता को न्याय देने की बात हम पूरी करेंगे। कारगिल विजय दिवस के उपलक्ष्य में इसी तिरंगे को आप याद करें, तिरंगे को फहराए, तिरंगे को लहराए और हिंदुस्तानी सेना के लिए हम सब नतमस्तक होते हुए उन वीरों की याद में आज कारगिल विजय दिवस को मनाएं। आज मैं कारगिल के सभी शूरवीर शहीदों के प्रति सच्ची श्रद्धा भावना और आदर व्यक्त करते हुए हम उन्हें वंदन करते हैं। सैनिकों के लिए एक संवेदना रखते हुए, सैनिक ना होते हुए भी जो कार्य आप कर रहे हैं उसके लिए मैं आपका भी अभिनंदन करना चाहूंगा। तो ये कार्यक्रम सुनील राणे जी ने किया, जो MLA हैं, जो बिजली पानी सड़क के अलावा नृत्य सांस्कृतिक कार्यक्रम में भी इतना इंटरेस्ट लेकर जो किया है, ये बहुत ही प्रशंसनीय है। आज का कार्यक्रम आपने देखा है और हम जरूर से उनको मौका देंगे, हेमा जी के माध्यम से उनको और आगे बढ़ाएंगे।